पोट फुगणं, पोट गच्च होणं या विषयावर आपण गेल्या वेळेला जो व्हिडिओ बनवला होता त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, म्हणून तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार। आजच्या या भागामध्ये आपण अजून एक महत्त्वाच्या गोष्टीकडे वळणार आहोत आणि तो म्हणजे ज्या वेळेला असा पोट फुगण्याचा त्रास होतो त्यावेळेला आयुर्वेदानुसार साधे सोपे आणि घरगुती उपाय काय करायचे। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पुष्कर वाघ, आयुष आयुर्वेद चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत पोट फुगणं, पोट गच्च होणं याच्यावरचे साधे सोपे घरगुती उपाय। सगळ्यात पहिल्यांदा आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला एखादा तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचा असतो, एखादा रोग बरा करायचा असतो, त्यावेळेला त्या आजाराचं, त्या प्रश्नाचं मूळ स्वरूप व्यवस्थित समजावून घेणं ही ती आजार बरं करण्याची पहिली पायरी असते। मग गेल्या वेळेचा व्हिडिओ जर तुम्ही काही कारणामुळे बघितला नसेल तर गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये पोटामध्ये गॅस निर्माण करणारे कोणकोणते पदार्थ आहेत ते आपण बघितलं होतं। ते जर तुम्ही बघितलेलं नसेल तर या सगळ्या गोष्टींचा एक चार्ट आम्ही खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तो चार्ट तुम्ही डाउनलोड करू शकता। त्याच्यानंतर काय करायचं की एकदा आपल्याला कळलं की कोणकोणत्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, त्यानंतर तुम्ही एक डायरी घ्या आणि त्या डायरीमध्ये तुम्ही हे सगळे पदार्थ नीट लिहून काढा। त्याच्यानंतर पुढचे 2 किंवा 3 आठवडे याच्यातला एकही पदार्थ खाऊ नका आणि तुमच्या लक्षणांमध्ये कसा काय फरक पडतोय, तुम्हाला कसं बरं वाटायला लागतंय हे तुमच्या लक्षात येईल। आणि अशा पद्धतीने साधारणतः 3 आठवडे झाल्यानंतर याच्यातलाच एक एक पदार्थ तुम्ही एक एक दिवस सोडून 1 दिवसाआड किंवा आठवड्यातनं 2 वेळा असं खायला सुरुवात करा। म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही सोमवारी सफरचंद खाल्लं तर तुम्ही बुधवार गुरुवारच्या दिवशी दुधापासून बनवलेला एखादा पदार्थ खा, रविवारच्या दिवशी परत एकदा नॉनव्हेज खा आणि नेमकं कोणत्या दिवशी तुम्हाला त्रास झाला हे पिन पॉइंट ओळखण्याचा प्रयत्न करा। याच्यातनं नेमक्या कोणत्या गोष्टीने तुम्हाला त्रास होतो आणि कुठल्या गोष्टीने तुम्हाला त्रास होणार नाही हे तुमच्या लक्षात येईल आणि यालाच आयुर्वेदाने निदान परिवर्जन असं म्हटलेलं आहे आणि निदान परिवर्जन ही आजार बरा करण्याची पहिली पायरी आहे। मित्रांनो, पोटामध्ये साचून राहिलेला आणि सहज बाहेर न पडणारा असा जो वायू आहे त्याला आयुर्वेदाने मूढवात असं म्हटलेलं आहे। मूढ म्हणजे काय तर मूर्ख, जो आपल्या दिशेपासून भरकटलेला आहे, जो भलत्याच दिशेला जातोय अशा व्यक्तीला आपण मूर्ख म्हणतो की नाही, मग हा वात सुद्धा अशाच प्रकारचा असतो। मग या मूढ वाताला रुळावर आणणारा, त्याला योग्य दिशा दाखवणारे पदार्थ कुठले असतात तर आयुर्वेद असं सांगतो की आम्लरस हा मूढ वातानुलोमन आहे। म्हणजेच आंबट चवीचे जे पदार्थ असतात ते या भरकटलेल्या वायूला बाहेर निघण्यासाठी, सहजपणे बाहेर पडण्यासाठी म्हणून प्रयत्न करतात। म्हणूनच आंबट चवीच्या पदार्थांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे। थांबा, बऱ्याचदा आंबट चवीचे पदार्थ खायचे म्हटल्यावर लोकांच्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा येते ती म्हणजे पाणीपुरी, दुसरं येतं ते म्हणजे टोमॅटो सॉस आणि तिसरं येतं ते म्हणजे चायनीज सूप। पण आंबट चवीचे सुद्धा काही ठराविकच पदार्थ जे पथ्यकर आहेत त्यांचाच तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे। ते कुठले आहेत ते आपण बघूया। मग आंबट चवीचा जर आपल्याला जेवणामध्ये उपयोग करायचा असेल तर ज्या ज्या वेळेला आपण वरण करत असतो तर बऱ्याच ठिकाणी आमसूर घातलेलं गोड आंबट वरण करण्याची पद्धत असते, ती या मंडळींसाठी खूप चांगली असते। अशा पद्धतीचं गोड आंबट वरण तयार करून त्याच्यामध्ये जर थोडस तुम्ही लसूण ठेचून घातलात तर त्याच्यामुळे पोटातले गॅस कमी व्हायला मदत होते। या बरोबरच तुम्ही जी आमचूर पावडर असते त्याचा सुद्धा वापर तुमच्या आहारामध्ये करू शकता, त्याच्यामुळे तुमच्या पोटातले गॅसेस कमी व्हायला मदत होईल। या बरोबरच एक उपाय आयुर्वेदात सांगितलेला आहे आणि जो जेवणाच्या पहिल्या घासाबरोबर घ्यायचा आहे त्याच्याविषयी आपण आता बघूया। मग याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचं आहे ते म्हणजे हिंग। हिंग हे पोटातला गॅस कमी करणारा एक खूप चांगला औषध आहे। पण जर हिंग तुम्ही नुसता कच्चा घेतला तर तो त्रासदायक ठरू शकतो, म्हणून हिंग हा थोड्याशा तुपामध्ये भाजून मगच त्याचा वापर केला पाहिजे असं आयुर्वेद सांगतो। मग
दोन बोटांच्या चिमटीत राहील एवढा तुम्ही हिंग घ्या. त्याच्यानंतर पाव चमचा त्याच्यामध्ये तुम्ही ओवा घाला आणि पाव चमचा जिरं घाला. आणि जेवणाच्या सुरुवातीला जो तुम्ही भात घेणार आहात असा साधारणतः दोन घास एवढाच तुम्ही भात घ्या. त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे, ही जी पावडर आहे, हिंग ओवा आणि जिरं याची पावडर घाला. त्याच्यावर थोडस लिंबू पिळा आणि त्याच्यात थोडासा तूप घाला. आणि अशा पद्धतीचा जो भात आहे तो गरम गरम तुम्ही पहिल्या घासाला घ्या. अशा पद्धतीचा भात घेऊन त्याच्यावर जर तुम्ही गरम पाणी प्यायला तर त्याच्यामुळे तुमच्या पोटातला गॅस कमी व्हायला मदत होते आणि त्याबरोबरच तुमचं पोट जेवणानंतर जड होणार नाही हे तुम्ही निश्चितपणे अनुभवू शकता. त्यामुळे हा एक साधा सोपा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही. याबरोबर आणखीन एक गोष्ट आपण बघितली पाहिजे, ती म्हणजे आंबट चवीचे पदार्थ बऱ्याचदा असे असतात की ते उष्ण असतात त्यामुळे पित्ताला वाढवतात. त्यामुळे संत्रा मोसंब यासारखे फळं सुद्धा जर तुम्ही ठराविक प्रमाणामध्ये खाल्लं तर त्यांचा उपयोग होऊ शकतो, किंबहुना त्यांचा तुम्ही उपयोग केला पाहिजे. पण म्हणून रोजच्या रोज संत्रा मोसंब खाणं ही पण गोष्ट तितकीशी बरोबर नाही. आंबट चवीच्या पदार्थांचा बऱ्याचदा एक दुष्परिणाम असतो ते म्हणजे ते उष्ण असल्यामुळे पित्त वाढवतात. त्यामुळे ज्या लोकांना पित्ताचा त्रास नाहीये पण गॅसेस आहेत अशा लोकांना आंबट चवीचे पदार्थ चालतात. पण ज्यांना पित्ताचा पण त्रास आहे आणि गॅसेसचा पण त्रास आहे अशा लोकांनी आंबट चवीचे पदार्थांचं काय करायचं? आयुर्वेद असं सांगतो की डाळिंब आणि आवळा ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या आंबट चवीच्या असल्या तरी सुद्धा त्या उष्ण नाहीयेत, गरम नाहीयेत. म्हणून ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशा लोकांना सुद्धा डाळिंब आणि आवळा खायला चालतो. मग जर तुम्हाला पित्ताचा आणि गॅसेसचा असे दोन्ही त्रास असतील तर रोज सकाळी चहा घेण्याऐवजी उपाशी पोटी तुम्ही अर्ध डाळिंब हे चावून खा. मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी मी डाळिंबाचा रस घ्या असं म्हणत नाहीये, डाळिंब चावून खा असं सांगतोय. कारण ज्यावेळेला एखादी गोष्ट तुम्ही व्यवस्थित चावून चावून खाता त्यावेळेला तुमची लाळ त्या पदार्थामध्ये मिसळते आणि त्याचा जास्त चांगला फायदा तुम्हाला होताना दिसतो. म्हणून डाळिंबाचा रस घेण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने अर्ध डाळिंब चावून खा. त्याच्यानंतर ज्याला आयुर्वेदात खूप सुंदर औषध म्हणता येईल पित्तावरचं ते म्हणजे आवळा. सध्या साधारणतः ऑक्टोबर पासून मार्च महिन्यापर्यंत ताजा आवळा मिळतो. मग ज्यावेळेला तुम्ही जेवत असाल त्या जेवणामध्ये आवळ्याचा साधारणतः 3 ते 4 फोडी जर तुम्ही तोंडी लावायला म्हणून घेतल्या तर त्याच्यामुळे तुमचा पित्ताचा त्रास आटोक्यात राहील आणि त्याच वेळेला तुमच्या पोटात गॅसेस सुद्धा होणार नाही. या बरोबरच आवळ्यापासून बनवलेला मोरावळ्यासारखा पदार्थ असेल त्याचा तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही आवळ्याचा वापर हा तुमच्या आहारामध्ये करू शकता आणि पोटातल्या गॅसेसचा बाजूला ठेवू शकता. मित्रांनो ताजा आवळा हा वर्षातनं 5 ते 6 महिनेच मिळतो. मग अशा वेळेला मोरावळ्याचा पर्याय राहतो. पण जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्हाला मोरावळा खाता येत नाही, मग काय करायचं? अशा वेळेला आयुर्वेदाचं उत्तर आहे ते म्हणजे आमलकी मशी. आता मशी म्हणजे काय? तर मशी म्हणजे कोळसा. या मशीवरूनच आपल्याकडे मराठीमध्ये मशेरी असा शब्द बनवलेला आहे. मग ज्यांना घरी मशेरी बनवायची सवय अशा लोकांना मशी कशी बनवायची ते आपण शिकूया. याच्यासाठी काय करायचं? वाळलेला आवळा जो असतो, वाळलेल्या आवळ्याच्या फोडींना आवळ काठी असं म्हणतात. मग ही आवळ काठी कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये सहजपणे मिळते. मग आयुर्वेदिक औषधाच्या दुकानातून अशी 25 ग्रॅम आवळ काठी तुम्ही घ्यायची, ती तव्यावर ठेवायची आणि त्याला उष्णता द्यायला सुरुवात करायची. हळूहळू जसजशी तुम्ही उष्णता देत जाल तस तसं ह्या आवळ्याचं जे पावडर असेल किंवा आवळ्याचं जे आवळ काठी असेल ती हळूहळू तिचा कोळसा तयार व्हायला लागेल, ती काळसर रंगाची व्हायला लागेल. एकदा त्याचा कोळसा तयार होत आला की त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि त्याच्या तूप घातल्यानंतर याचा रंग हा थोडासा करड्या रंगाचा होईल आणि ते आवळ काठी जी असेल ती वजनाला हलकी होईल. त्याच्यानंतर गॅस बंद करायचा, ही आवळ काठी मिक्सरमधनं त्याची पावडर करून घ्यायची. अशा पद्धतीने तुमची आमलकी मशी तयार होईल. आणि ही जी आमलकी मशी आहे ही तुम्ही जेवण झाल्यानंतर गरम पाण्यासोबत घेतली तर तुमच्या पोटातल्या गॅस कमी होतो. कारण यातला जो आवळा याच्यातला जो कोळसा आहे, आवळ्याचा जो कोळसा आहे तो गॅस शोषून घ्यायला मदत करतो. याच्या बरोबरच तुमच्या पोटातलं जे वाढलेलं पित्त आहे ते सुद्धा शोषून घ्यायला मदत करतो. कारण याच्यामध्ये
ऍक्टिव्हेटेड चारकोल असतो. आजकाल मॉडर्न सायन्स सुद्धा ऍक्टिव्हेटेड चारकोलच्या टॅबलेट्स या पोटातल्या गॅसेस साठी देत असतो. पण कुठलाही कोळसा खाल्ल्यापेक्षा अशा पद्धतीचा जर आयुर्वेदिक मेडिकेटेड कोळसा खाल्ला तर तो जास्त चांगला नाही का? तेव्हा जर पुढच्या वेळेला तुम्हाला त्रास झाला तर अशा पद्धतीची अमलकी मशीन जरूर घरी बनवा आणि वापरून बघा. कधी कधी काय होतं की पोटातले जे वाईट बॅक्टेरिया असतात हे जास्त प्रमाणात वाढल्यामुळे सुद्धा अन्नाचं जास्त प्रमाणात फर्मेंटेशन होतं आणि त्याच्यामुळे गॅसेसचा त्रास होत असतो. मग हे वाईट बॅक्टेरिया जर कमी करायचे असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर चांगले बॅक्टेरिया वाढवले पाहिजे. तर लॅक्टोबॅसिलस हे अशाच प्रकारचे चांगले बॅक्टेरिया असतात जे आपल्याला दह्यातनं आणि ताकातनं मिळतात. पण आयुर्वेदाने रोजच्या रोज दही खाऊ नये असं सांगितलेलं आहे. मग त्याच्याऐवजी तुम्ही रोजच्या रोज ताक घेऊ शकता. मग घरच्या घरी बनवलेलं जे जास्त आंबट नसलेलं अशा प्रकारचं ताक जर तुम्ही दुपारच्या जेवणानंतर घेतलं, त्या ताकामध्ये जर तुम्ही ओवा आणि थोड्या प्रमाणात सैंधव मीठ असं घालून घेतलं तर त्याच्यामुळे तुमच्या पोटामधल्या लॅक्टोबॅसिलसची संख्या वाढायला मदत होईल. चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढली की वाईट बॅक्टेरिया कमी होतील आणि पोटातले गॅसेस सुद्धा कमी होतील. मित्रांनो, आता आपण पोटातनं घ्यायची काही औषधं, काही साधे सोपे उपाय बघितले. याबरोबरच काही एक्सटर्नल ट्रीटमेंट सुद्धा करता येतात आणि याच्यातली एक महत्वाची चिकित्सा आहे ती म्हणजे नाभीपूरण. नाभीपूरणामध्ये काय असतं की एक तिळाचं तेल तुम्ही घ्यायचं. या तिळाच्या तेलामध्ये थोड्या प्रमाणामध्ये सैंधव मीठ आणि थोडस हिंग घालायचं आणि ते थोडस गरम करून तुमच्या नाभीमध्ये घालून ठेवायचं. 15 ते 20 मिनिट ते असं कोमट तेल तुम्ही तुमच्या नाभीमध्ये जिरू द्यायचं. असं 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर हलक्या हाताने हे तेल तुमच्या संपूर्ण पोटाच्या खालच्या भागामध्ये तुम्ही जिरवायचं आणि त्याच्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीने शेकायचं. याच्यामुळे विशेषतः जर तुमच्या पोटाच्या खालच्या भागामध्ये गॅसेस होत असतील, जे मोठ्या आठड्यातले गॅसेस असतात, ते कमी व्हायला मदत होते आणि तुम्हाला बरं वाटतं. पण या नाभीपूरणाचा जो परिणाम असतो हा तात्कालिक स्वरूपाचा असतो. याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीचा परिणाम आपण बस्ती चिकित्सेच्या मार्फत करून घेऊ शकतो. म्हणून या बस्ती चिकित्सेमध्ये तुम्हाला तेलाचे आणि काढ्याचे असे बस्ती प्रशिक्षित आयुर्वेदिक वैद्य देतील. त्यांच्याकडनं तुम्ही हा 8 दिवसाचा योग बस्तीक्रम ही जर ट्रीटमेंट करून घेतली तर फक्त तुमच्या पोटातलेच नव्हे तर एकंदरच तुमच्या पूर्ण शरीरात जो बिघडलेला वातदोष आहे तो या बस्ती चिकित्सेने शुद्ध होतो आणि तुमचा वारंवार होणारा जो त्रास आहे तो आटोक्यात यायला निश्चितपणे मदत होते. मित्रांनो, पोटातल्या अडकलेल्या गॅसेसवर काय नेमकी ट्रीटमेंट करायची, साधे सोपे घरगुती उपाय काय करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नवीन विषयाला घेऊन पुन्हा एकदा आपण भेटूया. तोपर्यंत निरामय आयुष्यासाठी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.